एजुकेशन हो, कुकिंग हो सीखना फैशन, हर पल हर वक्त आपके साथ है वंडर वुमन। नमस्ते, मी स्वप्नाली पाठक। वंडर वुमन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं मागच्या भागामध्ये आपण काही रेसिपी पाहिल्या ज्यामध्ये शेजवान फ्राईड राईस, व्हॅनिला केक कसा बनवायचा हे पाहिलं। या भागामध्ये आज आपण बघणार आहोत शेंगोळे, ज्याचं साहित्य सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असते। चला तर मग बनवूया शेंगोळे। इथे मी 2 वाट्या कणिक, 1 वाटी ज्वारी पीठ, 1/2 वाटी बेसन घेतलं आहे। त्यात हळद, तिखट, ती जिरो, ओवा आणि मीठ टाकलंय। आता हे सर्व मिक्स करून कणकेच्या गोळ्याप्रमाणे भिजवायचं। नंतर त्याला थोडं तेल लावायचं। शेंगोळे 2 प्रकारात करता येतात, लांबट आणि गोल। इथे मी गोल करणार आहे। अशा प्रकारे हे सर्व शेंगोळे तयार आहेत। आता कढईमध्ये तेल टाकायचे। तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची, मोहरी कुटू द्यायची। नंतर त्यात जिरं टाकायचं, आलं लसूण पेस्ट टाकायचं, हळद तिखट टाकायचं आणि नंतर त्यात पाणी टाकायचं। पाणी चांगलं उकळू द्यायचं। पाणी उकळलं की त्यात हे सर्व शेंगोळे सोडायची, नंतर ते शिजू द्यायची। गरमागरम शेंगोळे तयार आहेत। आता त्यात कोथिंबीर टाकायची। ही रेसिपी थंडीच्या दिवसात खूप मस्त लागते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्र परिवारासोबत शेअर करा आणि वंडर वुमन या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।